मला असं काही बोलता येणार नाही आत्ता, पण कळेल कळेल सर्वांनाच कळेल येत्या काही दिवसात. प्रयत्न चालू आहेत, स्वामींची कृपा असेल तर लवकरच एक मोठी पत्रकार परिषद घेण्याची संधी मिळेल. पण कसं असताना इतकं मोठं काहीतरी चाललं आहे की ते होईल का नाही किंवा हे खरंच चाललं आहे का बाबा, इतक्या शंका मनात येतात. त्यामुळं खूप काही बोलायचं अजूनही बोलता येत नाही, पण लवकरच मुळशी पॅटर्न या चित्रपटाच्या बाबतीत एखादी मोठी आनंदाची बातमी मी घेऊन येण्याची शक्यता आहे. खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर आता झालं असं की एकदा तुम्हाला यश मिळालं की मग यश मिळतच राहतं आणि तुमच्याकडे तशी प्रोजेक्ट पण येतात. पण मी जो माझा जुना फंडा आहे तो मी सोडणार नाही. मी 2 वर्षात एकच सिनेमा लिहितो, मी 2 वर्ष स्क्रीन प्लेवर काम करतो. म्हणूनच कदाचित रेगे असेल, मुळशी पॅटर्न असेल, देऊळबंद असेल, खूप बाउंडेड स्क्रिप्ट रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळतं. खूप प्रोजेक्ट जरी येत असले तरी मी माझा तो नियम असाच ठेवेल आणि हे संपूर्ण वर्ष मी स्क्रीन प्लेवर काम करेल. लवकरच सर सेनापती हंबीरराव मोहिते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरचं हिंदवी स्वराज्य नक्की होतं काय? दरवेळी हिंदवी स्वराज्य म्हणजे लढाया लढाया लढाया, पण हिंदवी स्वराज्य मोठं का झालं? त्याच्या बेस्ट प्रशासनामुळं ना. तर ते प्रशासन आजपर्यंत कुणीच दाखवलं नाही. शिवाजी महाराजांच्या काळातली पाणी व्यवस्था, तिथली कर वसुली, शिवाजी महाराजांच्या काळातलं चलन पद्धत नक्की कशी होती हे पाहिला रसिक प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि मग कळेल की हिंदवी स्वराज्य हे आत्तापर्यंतचं रामराज्य का म्हणतात आणि शिवाजी महाराजांना आपण इतकं हृदयात का बसवलंय फक्त लढाया केल्या म्हणून नाही तर त्यांच्या उत्तम प्रशासकीय कौशल्यामुळं. आणि ते प्रशासन विशेष करून शेतकऱ्यांच्या बाबतीत तेव्हाही दुष्काळ होतेच की हो, शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ होते पण शेतकरी आत्महत्या कुठं करत होता? राजा होता ना, अरे त्या राजाकडं पाहून 3-3 पावसाळे दुष्काळसुद्धा लोक सहन करत होती. असंच काहीतरी तुम्हाला खूप मातीतलं घट्ट मातीचा वास येणारी कथा पाहायला मिळेल. खूप काम करतो आहे मी त्या स्क्रीन प्लेवर.